ठाकरेंचं भाषण ऐकलं अतिशय वाईट वाटलं, कारण धनुष्यबाण चोरला म्हणतात, धनुष्यबाण सांभाळता आला नाही, शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण जपला परंतु उद्धवजींना तो पेलवला नाही, आणि ज्याला पेलवते आहे धनुष्यबाण शिवधनुष्य त्याच्याकडे धनुष्यबाण गेला, आणि त्याच्यामुळं आपल्याला पेलवला नाही असं कबूल करायला पाहिजे. कालच्या भाषणामध्ये उद्धवजी गुजरातच्या दंगलीच्या बाबतीत बोलत होते, बिल्किस बानोच्या बाबतीत बोलत होते, पण गोधरामध्ये जे कारसेवक जळून मृत्युमुखी पडले त्यांना जिवंत जाळण्यात आलं त्या गोधराबद्दल उद्धवजी काही बोलत नाही. शिवसेना प्रमुखांनी गुजरातच्या कारवाईच्या संदर्भात नरेंद्रजी मोदी यांची पाठराखण केली होती, आणि त्याच वेळेला सोनिया गांधींनी नरेंद्रजी मोदी यांच्यावर टीका केली होती, अतिशय घनाघाती टीका केली होती. म्हणजे आता उद्धवजी ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिलांजली देऊन सोनिया गांधीच्या विचारावर बोलतात आहे. म्हणजे आता उद्धवजी ठाकरे आणि सोनिया गांधीमध्ये कोणता फरक राहिलेला नाही आहे, त्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार कधीच सोडून दिले. शिवसेना प्रमुखांनी नरेंद्रजी मोदी यांची पाठराखण केली होती, त्यांची स्तुती केली होती, आणि त्यावेळेला सोनिया गांधींनी म्हणू नये असं वाक्य मौत का सौदागर म्हटलं होतं, आणि आता पुन्हा उद्धवजी त्याच धर्तीवर चाललेले आहे. आता सोनिया गांधीमध्ये आणि उद्धवजी ठाकरेमध्ये फरक राहिलेला नाही.